एका भावाच्या शेतावरती अतिवृष्टी आणि दुसरीकडे काहीच नाही, असं कसं होऊ शकतं अध्यक्ष महोदय? आणि एकाला काहीतरी पैसे मिळाले, दुसऱ्याला काहीच मिळालं नाही, असं प्रथमदर्शनी तिथं निदर्शन आलं अध्यक्ष महोदय. या पीक विमा कंपनीच्या लोकांनी 500-500 1000-1000 काय लोकांकडनं पैसे गोळा केले आणि लूट त्या ठिकाणी चालून सरकार मात्र छाती आपली बडून घेतंय. तिथं काय चाललंय का अध्यक्ष महोदय? याच्यावरती खरं गांभीर्यानं लक्ष द्यायची गरज आहे, पण मात्र शासनाचं काय आमच्याकडे लक्ष दिसत नाही. आपल्या सत्ताधारी आमदारांना अजूनही पैसे वाटायचं कार्यक्रम तिकडे चालू दिसतो अध्यक्ष महोदय. बघा, एवढं आम्ही एवढ्या लोकांच्या ह्यानी गंभीरने आम्ही बोलतोय, पण मात्र कोणाचं लक्ष काय आमच्याकडे दिसत नाही तिथं अध्यक्ष महोदय. आपण बघा काय सूचना करता आली तर तुमच्याकडे पाहत आहेत महोदय. मी त्यांच्या डोळ्याला डोळा देऊन आणि खुशाल म्हणतात की कुणी लक्ष देत नाही. आणि दादावर इतकं लक्ष आहे, पण तो माझ्यापेक्षा जयंत पाटलाकडे जास्त लक्ष देतो. दादाचं ज्यांच्याकडे लक्ष आहे त्यांच्याकडे लक्ष असतं. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा करण्याकरता आपण मला संधी दिली, आपले मी आभार व्यक्त करतो. राज्यपालांच्या भाषणामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्याबद्दल शासनाने वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत. शेतकऱ्यांबद्दल शासन काय, शासनाच्या भूमिकेबद्दल राज्यपालांनी वेळोवेळी खरं टिप्पण्या केल्यात. अध्यक्ष महोदय, या शासनाचं नेमकं अडचण अशी आहे की यांना आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत, आमच्या शेतकऱ्यांच्या गरजा काय आहेत, आमच्या प्रायोरिटीज काय आहेत, हेच यांना कळेनासं झालं. 1 रुपयाच्या पीक विमा योजनेमध्ये आमची मागणी अशी होती की आम्हाला दरवर्षी जेव्हा काहीतरी नॅचरल काहीतरी कॅलॅमिटी येते किंवा अतिवृष्टी, दुष्काळ, आमची मागणी होती की आम्हाला नुकसान भरपाई वेळेवरती मिळाली पाहिजे. पण मात्र अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून सरकारच्या समोर इथं सांगू इच्छितो, मागचा 2023 खरीप हंगाम आता संपून आता जवळपास पुढचा खरीप हंगामाची आता पेरण्याची चालू झालेले आहेत. मात्र अद्यापपर्यंत मागच्या खरीप हंगामाचे पैसे बहुतांश शेतकऱ्यांना बहुतांश पिकांचे मिळालेले नाहीत. अडचण काय अध्यक्ष महोदय? याच्यामध्ये फक्त आपण 2 गोष्टींचे आकडे फक्त कॅल्क्युलेट करतो अध्यक्ष महोदय, की मागच्या 7 वर्षामधले जे काय उंबरठा उत्पन्न म्हणजे सरासरी उत्पन्न आहे, आणि नंतर पीक कापणी प्रयोग आपण डिसेंबर महिन्यामध्ये वगैरे केले असतील, त्या पीक कापणी प्रयोगामध्ये आणि मागच्या सरासरी 7 वर्षाच्या उत्पन्नामध्ये किती फरक आहे, एवढा फरकच फक्त काढायचा आहे. पण आता डिसेंबर नंतर 7 महिने अध्यक्ष महोदय उलटून गेले, 7 महिने तरी देखील या मागच्या खरीपाचे पीक विम्याचे नुकसान भरपाई अद्यापर्यंत राज्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय मिळालेली नाही. आम्ही मात्र इथं ऐकतो की एवढे मिळालं तेवढे मिळाले, हजारो कोटींचे आकडे, पण वास्तवात मात्र प्रत्यक्षामध्ये शेतकरी त्या ठिकाणी हवालदिल झालेला आहे. मागच्या वर्षीचे 1-1 वर्ष त्या ठिकाणी पैसे मिळत नाहीत. अध्यक्ष महोदय, दुसरा भाग याच्यामध्ये जो असतो की लोकल कॅलॅमिटी म्हणजे एखादी स्थानिक कुठल्या तरी एखाद्या गावात अतिवृष्टी झाली आणि मग ते 72 तासाच्या आत तिथं कळवावं लागतं. शेतकरी माझ्या शेतकरी बांधवांना बहुतांश लोकांना हे याच्याबद्दल जास्त माहिती नाही. आणि अध्यक्ष महोदय, मी काल परवा आमच्या पाथर्डी तालुक्यामध्ये होतो, लोकांनी अक्षरशः त्या पीक विमा कंपनीचे जे प्रतिनिधी असतात त्यांनी या लोकल कॅलॅमिटीच्या नावाखाली लोकांकडनं 500-500 रुपये गोळा केलेत आणि त्यांनाच फक्त पैसे मिळाले अशी त्या ठिकाणी मोठी तक्रार आहे. मी त्या कृषी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये गेलो अध्यक्ष महोदय, एक उदाहरण तर इतकं चकित करणार होतं. 2 भाऊ होते, 2 भाऊ बांधाला बांध, तिथं त्यांनी उदाहरण जे सांगितलं मला, एका भावाच्या शेतावरती अतिवृष्टी आणि दुसरीकडे काहीच नाही, असं कसं होऊ शकतं अध्यक्ष महोदय? आणि एकाला काहीतरी पैसे मिळाले, दुसऱ्याला काहीच मिळालं नाही, असं प्रथमदर्शनी तिथं निदर्शन आलं अध्यक्ष महोदय. या पीक विमा कंपनीच्या लोकांनी 500-500 1000-1000 काय लोकांकडनं पैसे गोळा केले आणि लूट त्या ठिकाणी चालून सरकार मात्र छाती आपली बडून घेतंय. तिथं काय चाललंय का अध्यक्ष महोदय? याच्यावरती खरं गांभीर्यानं लक्ष द्यायची गरज आहे, पण मात्र शासनाचं काय आमच्याकडे लक्ष दिसत नाही. आपल्या सत्ताधारी आमदारांना अजूनही पैसे वाटायचं कार्यक्रम तिकडे चालू दिसतो अध्यक्ष महोदय. बघा, एवढं आम्ही एवढ्या लोकांच्या ह्यानी गंभीरने आम्ही बोलतोय, पण मात्र कोणाचं लक्ष काय आमच्याकडे दिसत नाही तिथं अध्यक्ष महोदय. आपण बघा काय सूचना करता आली तर तुमच्याकडे पाहत आहेत महोदय. मी त्यांच्या डोळ्याला डोळा देऊन आणि खुशाल म्हणतात की कुणी लक्ष देत नाही. आणि इतकं लक्ष आहे, पण तो माझ्यापेक्षा जयंत पाटलाकडे जास्त लक्ष देतो. दादाचं ज्यांच्याकडे लक्ष आहे त्यांच्याकडे लक्ष असतं.
अध्यक्ष अध्यक्ष महोदय बाकी बाकी बर ठीक आहे जाऊ अध्यक्ष महोदय दुधाच्या दरवाढीबद्दल आता 5 रुपये परत काहीतरी जुलै महिन्यापासून मिळणार अशी आम्ही अर्थसंकल्पामध्ये ऐकलं, पण अध्यक्ष महोदय दूध उत्पादक शेतकरी या राज्यातला इतका हवालदिल झालेला आहे. आम्ही मतदारसंघात फिरत असताना मला कित्येक तरुण दूध उत्पादक शेतकरी भेटतात, काही जण सांगतात की या परवडत नाही पण नाईलाज आहे, कारण एवढ्या महागड्या महागड्या गायी आता या ह्याच्यामध्ये विकता पण येत नाही, कारण त्याच्या किमती पण खूप कमी झाल्यात. नाईलाजानं हेच चालवावं लागतंय. अक्षरशः सावकारी कर्जाच्या विळख्यामध्ये शेतकरी अडकत चाललाय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.